नाराजी नव्हतीच ना, मला पक्षाबद्दल नाराजी नव्हतीच, काही लोकांमुळे नाराजी होती ती आता दूर झालेली. जे पद आडून ठेवलं होतं मला ते आता साहेबांनीच दिले, त्यामुळे मला काही बोलायला शब्दच राहिला नाही. मनसे सोडलेल्या निलेश माझीरे यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समजूत काढली आहे. आता त्यांना माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष पद देण्यात आलंय. वसंत मोरे यांनी शिवतीर्थावर निलेश माझीरे यांची राज ठाकरे यांच्यासोबत भेट घडवून आणत ही नाराजी दूर केली आहे अशी माहिती स्वतः निलेश माझीरे यांनी दिली आहे. निलेश माझीरे हे वसंत मोरेंचे कट्टर समर्थक आहेत. त्यांची मनसेच्या माथाडी सेनेच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर माझीरे नाराज होते, तर वसंत मोरे यांनीही या मुद्द्यावरून आपली खदखद व्यक्त केली होती. मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि राज्य सरचिटणीस बाबू वागसकर त्याचबरोबर कोर कमिटीतील इतर सदस्य यांच्यामुळे पक्ष सोडत असल्याचं कारण निलेश माझीरे यांनी दिलं होतं. 19 मे रोजी मनसे सोडणार असल्याच्या बातम्या काही ठिकाणी पाहण्यात आल्या होत्या. त्या प्रकारानंतर निलेश माझीरे यांची हकालपट्टी करा असं साईनाथ बाबर म्हणाले होते. तर तू पक्षात राहणार आहेस का अशी विचारणा बाबू वागसकर यांनी केली होती. पुण्यात मागील काही दिवसांपासून अंतर्गत वाद असून तो सातत्यानं चव्हाट्यावर येतोय. वसंत मोरेंच्या भोंग्यांच्या भूमिकेनंतर तो अधिक दिसून येऊ लागलाय. वसंत मोरेंना पक्षात एकाकी पाडण्यात आलं असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर माझीरे हे त्यांचे समर्थक मानले जातात, त्यांनाही त्रास देण्यात आला. यावेळी साईनाथ बाबर, बाबू वागसकर यांसह काही नेत्यांची नावं घेण्यात आली. सध्या राज ठाकरेंनी माझीरेंची समजूत काढली असली तरी हा वाद इतक्यात मिटेल असं दिसत नाही. राज ठाकरे या प्रकरणी काय भूमिका घेतात हे आता पाहावं लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24. आदर्श पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचालित सुंदर इंग्लिश मीडियम स्कूल CBSE माध्यमाची कर्जत मधील एकमेव शाळा, दर्जेदार शिक्षण देणारी मान्यता प्राप्त संस्था, अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षक वर्ग, सुसज्ज ग्रंथालय, अद्ययावत प्रयोगशाळा, कार्यशाळा, बस सुविधा यांसह बरंच काही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष. प्रवेश निश्चित करण्यासाठी आजच शाळेला भेट द्या. संपर्क 7770049434.